नमस्कार, मी दीपाली बोडवे। आजच्या एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रामध्ये तुमचे स्वागत। नवी मुंबई पालिकेला 20,000 कुपट्यांचा पुरवठा, आतापर्यंत 1,44,000 नागरिकांचे लसीकरण। नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात निर्माण झालेल्या टंचाईमुळे गेले 2 दिवस बंद पडलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण सोमवारी दुपारनंतर सुरू झाले। राज्य शासनाकडून नवी मुंबई महापालिकेला सोमवारी कोविशील्ड लसीच्या 20,000 कुप्प्या प्राप्त झाल्या आहेत। आतापर्यंत महापालिका क्षेत्रात 1,44,459 नागरिकांचे लसीकरण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। टाळेबंदीच्या भीतीपोटी पनवेलच्या बाजारात ग्राहकांनी केली मोठी गर्दी। गुरुवारनंतर राज्य सरकार टाळेबंदी जाहीर करण्याच्या अफवेने पनवेलच्या रायगड बाजारपेठेत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे पनवेलमध्ये सोमवार हा गर्दीचा दिवस ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। रुग्ण उपचारांसाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याचे चित्र। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 5 ते 6,000 रुग्ण आढळून येत आहेत। यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णालये रुग्णांनी भरू लागली आहेत। रुग्ण उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याचे चित्र जवळपास सर्व शहरांमध्ये दिसू लागले असून ग्रामीण भागातही जेमतेम 25% खाटा शिल्लक आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।